आयतारा परवरे कम्युनिदाद सेरुलाची म्हत्वाच्या मुद्द्यांचेर निर्णय घेवपाक बसका जाली. ह्या बसकेन सेरुला गांवकारांनी आपल्या कम्युनिदादी खातीर योग्य निर्णय घेतला. बेकायदेशीरपणान प्लॉटांचे वाटप हो बसकेचो म्हत्वाचो विषय आशिल्लो. ह्या बसकेन गांवकारांनी निर्णय घेतला, खंयचोय प्लॉट जो बेकायदेशीरपणान वाटला तो रेगुलरायज करप ना. नीज गोंयकारांचो प्लॉट विचार करून रेगुलरायज करप, पूण ते करपाक कोणे कोणे बेकायदेशीर प्लॉट ताब्यान घेतल्या तांची यादी करून कम्युनिदादीन डिस्प्ले करची असो थाराव गांवकारांनी बसकेन घेतला. आरडीएक्स को खातीर परवरीच्यान गौतम शिरोडकर. मेन आसलो कितें मेन म्हणल्यार सगळोच तो कित्याक चड करून वेकंट प्लॉट तेंचे कितें करचे गांवकारांक दिवचे हे आतां वेकंट प्लॉटाचे गांवकारांक दिवचे एक आमचे आमी एखादे टू डिसायड एक कोंबिदार घर पळय आहा ताची सो वी हॅव डिसायडेड टू होल्ड सेकंड जनरल बॉडी मिटींग टू डिस्कस ओन्ली थिंग तांणी आतां कोणें पळय ऑब्जेक्शन हाडलेलो तांणी सांगलो सगळे रिपोर्ट दिता म्हणून नायन मिनट स्टडी नायन मिनट कॉल एनाचे जनरल बॉडी मिटींग टू डिस्कस ओन्ली थिंग सगळे टेम्पररी पोजिशन मारून दिता आनी प्लॉट पयलो कितें आहा तो एक्सूज दितालो एक एग्जाम्पल पयलो एक्सूज दितालो आतां एक्स वाय झेड ए बी सी डी सगळेच मारून दिता वीच इज व्हेरी इग्नोरंट आनी हांगा चड जाला कितें जाणा सगळे फजेरी जाल्या हांव आतां प्रेसिडेंट हांव म्हजें नांव अलेक्स डिसोजा म्हजी कोण सायन मारता हांवें मारुकूच आतां पळय हो पिट्टर खंय गेलो तो पिट्टराचे आतां आमी टेम्पररी पोजिशन ताणें कोणें हाडून दिल्लें पिट्टराची सायन मारले टेम्पररी पोजिशन कांय तें कितें आहा कोमिदादी फ्लॉटा टेम्पररी पोजिशन इज फायन टेम्पररी पोजिशन जर तूं दिशी जाल्यार तुका पंचायत डीसीपी एनओसी दिता तें फायन पूण ते पिट्टराची कोणें सायन मारलेले आज ही कोमनिदाद ऑफ सेरुलाची मिटींग जी जनरल बॉडी जाली खुबशा इम्पॉर्टंट पॉयंटाचे डिसिजन घेवपाक जाल्ली आनी एक बरो प्रयत्न आसलो नवे कमिटी कडसून ही बरी डिसिजनां घेवपाक गांवकारांनी बरें प्रोत्साहन दिले बरे तरेन ते पार्टिसिपेट जाले आनी एक योग्य ते निर्णय सेरुला गांवकारांनी आज आपल्या कोमनिदादी खातीर घेतले. प्रामुख्यान जे आज निर्णय जाले तितून इलिगल अलॉटमेंट ऑफ प्लॉट्स हो एक जनरल सब्जेक्ट आसलो. गांवकारांनी डिसिजन घेतला खंयचेच प्लॉट जे इलिगली अलॉटेड आसा तितून चड करून भायले गोंया भायले व्यक्तींनी किंवा क्रिमिनल मायंडसेट असलेले फ्रॉडस्टर्स राज्यकर्ते पॉलिटिशियन्स हांचे बीन प्लॉट आसा आनी तेंच्यांनी कोट्यवधी रुपयाचे बंगले थंयसर बांदलेले आसा. असे जे प्लॉट आसा ते रेगुलरायज करचे न्ही आनी जे खरेंच गोर गरिबाचे नीज गोंयकारांचे जे प्लॉट आसा ते रेगुलरायज करपाचो विचार करूं येता अशे गांवकारांचे मत आसलेले. पण ते जर करतलो जाल्यार पूर्ण कोमनिदाद ऑफ सेरुलाची सर्वे जावची गरज आसा आनी कोणे कोणे इलिगल प्लॉट्स जे एक्वायर केल्या तांकां आयडेंटिफाय करून तांची एक यादी एक लिस्ट कोमनिदादीन डिस्प्ले करची अशा तरेचो ठराव आज गांवकारांच्या जनरल बॉडीन घेतलेलो आसा. त्या खातीर आनी एक समस्या दिसता की प्लॉट हे रेगुलरायज जातले आनी आपणे जे इलिगलिटीज केल्ल्यो आसा ते पचून वतल्यो ह्या गैरसमजान रावून कोणेन खंयसर पयशे घालपाचे न्ही. कित्याक आज पर्यंत कोमनिदादचे थोडे कोण एजंट लोकां पर्यंत भोंवतात 30 लाखांनी एक प्लॉट आज बसून विक्रीक आसा. लोकांनी अशा आमिशान बळी पडचे न्ही तेंचे प्लॉट हे रेगुलरायज जावचे ना आनी ते 30 लाख वगळून बसतले. म्हणून ह्या खातीर आज कसलेच हे विशयाचे निर्णय जावंक ना कोणाचेच रेगुलरायज ना करचे हो निर्णय जालो.